कोकणची स्पेशल आपण ही खापरोळी आज बनवत आहोत आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने ही खापरोळी बनवायचा मी प्रयत्न करते. मस्तपैकी डाळ तांदूळ भिजवून हे पाटा वरवंट्यावर घेऊन पाटा वरवंट्यावर वाटून पीठ बनवलेलं आहे आणि खापरोळी तुम्ही बघू शकाल मस्त जाळीदार होते. ही खूप छान जाळी होते. अतिशय मऊसूत मऊ लुसलुशीत खापरोळी बनवून तयार होतात आणि रंग मस्त असा खरपूस येतो. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कोकणातली पारंपरिक खापरोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय मऊसूत आणि जाळीदार ही खापरोळी बनते आणि चव भन्नाट लागते. नारळाच्या रसाबरोबर सर्व केले जाते किंवा मग आपली नेहमीची ओल्या नारळाची चटणी त्याबरोबर सर्व केली जाते. सो सगळ्यात आधी आपण याचं पीठ बनवण्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते बघूया. घ्यायचं आहे 1 कप तांदूळ. मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. 1 कपला 1/2 कप उडदा चिडा, 2 चमचे चणा डाळ आणि 1 चमचा मेथ्या. सो हे सगळं एकत्र करून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. इथे डाळ तांदूळ एकत्र स्वच्छ धुवून घेतले की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हे कमीत कमी 5 ते 6 तास तरी आपण भिजत घालूया. खापरोळीसाठी लागणारे डाळ आणि तांदूळ इथे छान मी सोक करून घेतले आहेत, भिजवून घेतले. साधारण 1-6 तास झालेले आहेत. आता पुढे काय करायचं, पुढे हे दळून घ्यायचं. मिक्सर असेल मिक्सरवरच दळून घ्या. पण माझ्याकडे आज आहे मिरवायला पाटा वरवंठा, म्हणून मी जर शो ऑफ करून घेते वाय नॉट. हे भिजवलेले डाळ तांदूळ घालायचे, थोडंसं यावर पाणी पण घालूयात म्हणजे हे छान दळलं जाईल किंवा वाटलं जाईल. मस्त अचाट शक्तीचा गैरवापर करून असं वाटून घ्यायचं. आणि हे छानपैकी असं वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं बारीक वाटलं गेलं पाहिजे. घावण डोसा कुठलंही पीठ असो. आता हे काढते मी आतेला. आणि याच पद्धतीने आता हे सगळे डाळ तांदूळ मी दळून घेते. तर हे वाटलेलं मिश्रण मी इथे पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. जरा खोलगट पातेलं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल साधारण 1/4 पातेला भरलेलं आहे हे. आता यामध्ये मी घालते मीठ चवीपुरतं. नंतर घातलं मीठ तरी काही हरकत नाही. आणि हळद. आणि हे मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि हे आपण छान फर्मेंट करून घेऊयात. तर जेव्हा आपण पीठ हे पाटा वरवंट्यावर वाटून घेतलं होतं तेव्हा पातेल्याच्या ऑलमोस्ट 1/4 पोर्शनच होतं. पण आता हे छान आंबलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं वरपर्यंत आलेलं आहे हे पीठ. आणि हे सुरणोळी बनवायचं पीठ तुम्ही बघू शकाल मस्त असं झालेलं आहे. हळदीचा रंगही छान यामध्ये ब्लेंड झालेला आहे. पिवळा धमक छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपण तयार करूयात खापरोळी. तर तवा इथे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा. यावर घालायचं तेल अगदी थोडंसं. जस्ट तवा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा, सीजन करून घ्यायचा बेसिकली. सो हे तेल छान असं एकसारखं स्प्रेड करूयात, वाईपआउट करूयात. आणि गरम तव्यावर हे खापरोळीचं बॅटर आपण घालून घेऊया. आणि हे एकसारखं स्प्रेड करूया. आणि जसजसं ते शिजेल ना तसतसं तुम्ही बघू शकाल हे मस्त खापरोळी आहे ना, खरपूस तर होतेच त्याचसोबत अशी जाळीदार होते. म्हणजे लेस कशी असते ना परफेक्ट तशी लेससारखी याला जाळी यायला सुरुवात होते. मस्त क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल छान दिसतं एकदम. आता हे खालच्या बाजूने छान शिजलेलं असेल अशी मी आशा करते. चला चेक करूया. हे एक बाजूने तुम्ही शिजवून घेतलं तरी काही हरकत नाही. पण वाह काय मस्त रंग आलेला आहे, सुरेख रंग आलेला आहे. जसा खापरोळीला लागतो तसाच, म्हणजे इंडक्शनवर आपण बनवलं आहे त्यामुळे काही ठिकाणी ते कलर आलेला नाही, काही ठिकाणी आलेला नाही. दॅट्स ओके. गॅसवर केलं तर तो एकसारखा रंग येईल.
आणि आता लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटामध्ये, आणि थोड्या वेळाने खाणार असाल तर तव्यातून जाळीवर, म्हणजे त्यातली जी गरम हवा आहे ती खालनं वरणं रिलीज होते आणि तो पदार्थ त्याला घाम सुटत नाही. चला आता आणखी एक खापरोळी बनवूया. तो तेल छान बाईक करून घ्यायचं, पीठ घ्यायचं हे खापरोळीचं. गॅस करते मी सुरू. बऱ्याचदा ना लोक काय करतात, पाण्याचा शिंपडा देतात पण त्यामुळे तवा ना खराब होतो. मग मी काय करते, पहिली जेव्हा काढायची असते ना, डोसा असो, घावण असो, खापरोळी असो, गॅस बंद करते सरळ, वॉटर जे काही असेल ते, आणि मग जेव्हा पुढचा घाणा मला टाकायचा आहे तेव्हा गॅस सुरू करते, तेल वगैरे लावून झाल्यावर, आणि मग हे बॅटर त्यामध्ये घालून घेते. याने काय होतं, तव्याचं टेम्परेचर पण डाऊन होतं आणि पाणी वगैरे स्प्रेड करायची गरज नाही पडत. आणि जसजशी या खापरोळीला हीट लागते, गरम आच लागते, तस तसं ना त्याला मस्त असं पापुद्रे यायला, म्हणजे जाळी यायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकाल मस्त असे बबल्स येतात आणि एकदम जाळीदार ही खापरोळी बनून तयार होत. खालची बाजू व्यवस्थित भाजून झाली की उलटवून या बाजूनही हलकेसं भाजून घेऊयात. तर या स्टेजला गॅस मी करते बंद आणि ही खापरोळी, तयार खापरोळी काढूयात जाळीवर. मस्त. तर ही खापरोळी जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही नारळाच्या रसासोबत खाऊ शकता, म्हणजे नारळाचं दूध, त्यामध्ये गूळ आणि हलकंसं वेलचीपूड किंवा जायफळ टाकून मिक्स करून त्याचा रस तयार करू शकता, किंवा चटणीसोबत. मला ही पर्सनली चटणीसोबत खायला प्रचंड आवडते. सो चटणीच्या रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत, जाऊन नक्की चेक करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त पारंपरिक रेसिपीजसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.